मुंबईत मेलेल्या रोगट कोंबड्यांच्या चिकनची विक्री होतीये. अन्न व औषध प्रशासन तसंच महापालिकेनं शिवडीमध्ये धाड टाकून हा सगळा खळबळजनक प्रकार उघड केलाय. राज्यातली ही अशा प्रकारची पहिलीच कारवाई आहे. हे चिकन स्वस्त दरात चायनीजच्या गाड्यांना पुरवलं जातं, त्यामुळे अशा प्रकारचं घातक चायनीज मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. मुंबईत मृत रोगट कोंबड्यांच्या चिकनची विक्री केली जाते आहे. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. ही अंगावर काटा आणणारी दृश्य आहेत मुंबईच्या शिवडीमधल्या एका झोपडीतली. इथे विनापरवाना कोंबड्या कापल्या जात आहेत आणि त्याही मेलेल्या. मुंबई बाहेरून रोज लाखो कोंबड्या मुंबईत आणताना अनेक रोगट कोंबड्यांचा मृत्यू होतो. या मेलेल्या कोंबड्या पूर्वी रे रोडला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकल्या जात, पण आता याच कोंबड्या थोडे पैसे देऊन अशा झोपड्यांमध्ये आणून त्या कापल्या जात आहेत. त्यांचं चिकन स्वस्त दरात मुंबईतील चायनीज गाड्यांवर विकलं जातं. महापालिका आणि FDA याच्या ऑफिसर्सनी सोबत मिळून तिथे धाड टाकून पुढच्या ऍक्शन्स घेतलेले आहेत. जे काही चायनीजचे छोटे छोटे हॉटेल आहेत तिथे हा माल पुरवला जातो आणि एवढं शिताबीने केला जातो की ह्याच्यामध्ये हप्ता घेणारे किडवाई पोलीस स्टेशन, F-South जे सहआयुक्त, उपआयुक्त, लायसन डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत, हेल्थ डिपार्टमेंटचे काही अधिकारी आहेत, हे सर्व हे पूर्ण माहीत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार इथे सुरू होता. दुपारनंतर चायनीज पदार्थांच्या गाड्यांवर हे स्वस्त दरातलं चिकन पाठवलं जात होतं. असं चिकन खाल्ल्यामुळे विषबाधेसह इतरही आजार होऊ शकतात अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मेलेले असतील त्यांना जे चिकन असं जर खाल्ल्यात आलं तर अशा ह्या चिकनमुळे फूड पॉइझनिंग होण्याची जास्त शक्यता असेल. FDA दोषींवर न्यायालयात खटला दाखल करणार आहे. चविष्ट लागणारं सगळंच दर्जेदार असत नाही आणि स्वस्तात मिळणारं आरोग्यास चांगलं असेलच असं नाही, त्यामुळं रस्त्यावरचं स्वस्त आणि मस्त नॉनव्हेज पदार्थ खाताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदम आणि मोहनसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, धक्कादायक आणि तितकाच संतापजनक आहे हा सगळा प्रकार. नेमकी काय काळजी घ्यायला हवी या सगळ्या बाबतीत? या संदर्भात काळजी घ्यायची असेल तर ती राज्य सरकारनं घ्यायला पाहिजे, संबंधित मुंबई महापालिका आणि FDA घेतली पाहिजे. कारण अशा प्रकारची ही घटना जी आहे ती पहिल्यांदाच राज्यात समोर येते, परंतु यासाठीचा आळा घालणारा कायदा जो आहे तो अद्याप देखील महाराष्ट्रामध्ये नाही आहे. त्यामुळं अशा प्रकारे पुन्हा अशा घटना होऊ नयेत त्या संदर्भात काळजी ही राज्य सरकारने घेणं गरजेचं आहे. कारण अशा घटना देखील होतात, अशा प्रकारे लोक देखील आहेत जे मेलेल्या कोंबड्या ज्या कचरापेटीमध्ये टाकणं गरजेचं आहे त्या थेट मुंबईकरांच्या ताटामध्ये येत आहेत. त्यावेळी ही काळजी जी आहे ती मुंबईकरांनी देखील घेतली पाहिजे की स्वस्तात आपण कुठं काय खातो आणि ते कोणत्या दर्जाचं आहे ते सांभाळून खाणं गरजेचं आहे. काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात, काळजी घ्यायला हवी प्रत्येक मुंबईकरांना आणि त्याचबरोबर प्रशासनानं. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.